भाजपच्या सन्मान रॅलीला आता परवानगी मिळाली नसल्याचं कळते. ऑगस्ट क्रांती मैदान ते किरगाव इथे टिळक पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. भाजपच्या संविधान रॅलीला आता परवानगी नाहीये. ऑगस्ट क्रांती मैदानात केवळ सभा होणार आहे. कायदा सुव्यवस्थेमुळे परवानगी नाकारण्यात आलेली आहे. आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, भाजपच्या संविधान रॅलीला आता परवानगी नाकारण्यात आलेली आहे. काल खरं तर वंचितनं ह्या विरोधात रॅली काढली होती आणि आज खरं तर समर्थनार्थ रॅली भाजपच्या वतीनं काढण्यात आली आहे. मधुरा, देशभर नागरिकत्व कायद्याविरोधात रॅली निघत असताना भाजपने ठिकठिकाणी समर्थनार्थ रॅली काढली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा ही रॅली मुंबईमध्ये होणार होती. संविधान सन्मान रॅली असं या रॅलीला नाव देण्यात आलं होतं. संध्याकाळी 4 वाजता ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी, टिळकांचा जो पुतळा आहे गिरगाव चौपाटीला, तिथपर्यंत ही रॅली काढण्यात येणार होती. मात्र पोलिसांनी शेवटच्या क्षणी या रॅलीला परवानगी नाकारली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याखाली भाजपची ही रॅली निघणार होती, मात्र पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे आता ऑगस्ट क्रांती मैदान इथेच एक सभा होईल भाजपची. आणि या सभेनंतर काही प्रतिनिधी जे आहेत ते गिरगाव चौपाटीला जातील संविधान रॅलीचा समारोप करण्यासाठी. मात्र जी रॅली ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी अशी काढण्यात आली होती त्याला पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण देत परवानगी नाकारली. काल सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची रॅली निघणार होती, मात्र त्या रॅलीला सुद्धा परवानगी नाकारली होती. त्यामुळे पोलिसांनी भाजपच्या सुद्धा रॅलीला परवानगी नाकारली. आणि मधुर, आता उद्या काँग्रेसची रॅली होणार आहे. काँग्रेसने सुद्धा ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी असाच मार्ग आपल्या रॅलीचा ठेवलेला आहे. त्यामुळे आता सत्तेत असलेल्या काँग्रेसला पोलिसांकडनं परवानगी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या रॅलीला परवानगी नाकारली, आज भाजपच्या रॅलीला परवानगी नाकारली आणि आता उद्या काँग्रेसची रॅली आहे, त्या संदर्भात पोलिसांची भूमिका काय आहे याकडे सुद्धा लक्ष लागणार आहे. धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनच परवानग्या नाकारण्यात येत आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे.